नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण राजमाने आपल्या सर्वांचं शेतीशास्त्र या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोफेक्स सुपर या अळीनाशकाविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर त्याचं प्रमाण योग्य रीतीने किती घ्यायचं, शेतकरी कोणत्या चुक्या करतात याबद्दल आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील आणि आपल्याला व्हिडिओ येतील. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, प्रोफेक्स सुपर याच्यामध्ये सायपरमिथ्रिन आणि प्रोफेनोपॉस हा घटक असतो. शेतकरी अळी पडल्यानंतर दर आपल्या कपाशी पिकावरती प्रोफेक्स सुपर एकदा कविना मारत असतो आणि त्यामुळं या अळीनाशकाला अतिशय महत्त्व आहे. याने नुसती अळीच मरत नाही तर अंडीसुद्धा मरतात आणि म्हणून या औषध अतिशय प्रभावी आणि उपयुक्त असा आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, याची फवारणी करत असताना आपण प्रमाण किती घ्यायचं आहे, दुकानदार कधी 30 मिली सांगतो तर शेतकरी वापरतो 40 मिली, 35 मिली आणि त्यामुळं आपल्या कपाशी पिकावरती साईड इफेक्ट्स होत असतात. जसे की पाती गळवणं, पाणी कडक होणं, त्याचबरोबर वाढ अचानक थांबणं किंवा पाती पिवळे पडणं असे साईड इफेक्ट्स होत असतात आणि म्हणून त्याचं प्रमाण योग्य रीतीने घेणं गरजेचं आहे. आणि नंतर पश्चाताप करण्यापेक्षा शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला त्याचं योग्य प्रमाण सांगणार आहे. तर आपल्याला 15 लिटर पंपासाठी 25 मिली प्रति 15 लिटर पंप आपल्याला प्रमाण घ्यायचा आहे. आणि शेतकरी मित्रांनो, हे प्रमाण घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट दिसणार नाही आणि त्याचबरोबर आपण पाते धरण्याच्या वेळेस, फुल धरण्याच्या वेळेस आणि पोळ्याच्या आमोशाच्या वेळेस त्याची फवारणी घेऊ शकता आणि आपलं कपाशीचं पीक हे बोंडाळीपासून सुरक्षित ठेवू शकता. शेतकरी मित्रांनो, बोंडाळीसाठी आणि कुठल्याही प्रकारच्या अळीसाठी प्रोफेक्स सुपर हे अतिशय उपयुक्त असं अळीनाशक आहे. तेव्हा या अळीनाशकाचा निश्चित वापर करा आणि आपलं कपाशी पीक हे बोंडाळीपासून सुरक्षित ठेवा. शेतकरी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना पाठवायला विसरू नका. धन्यवाद.